नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम। त्यामध्ये भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास ब्रिटिश शासनाच्या काळामध्ये कसा झाला, सुरुवातीला ब्रिटिश सरकारच्या आडमुठे धोरणामुळे, शासनाचा पाठिंबा नसल्यामुळे, भांडवलाच्या अभावामुळे त्या ठिकाणी भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत। पुढे येऊ शकले नाहीत म्हणजे त्यांनी उद्योग उभारले नाही, कारण त्यांच्याकडे भांडवल नव्हतं, इंग्रज शासन त्यांना पाठिंबा देत नव्हतं, त्या उद्योजकांकडे उद्योगधंदे उभारण्याचा अनुभव नव्हता। या अभावामुळे म्हणजेच कमतरतेमुळे भारतीय उद्योजक उद्योगधंदे वाढवण्यास पुढे आले नाही। उद्योजक म्हणजे काय, तर जे मोठमोठाले कारखाने उभारणारे जे व्यक्ती असतात त्यांना उद्योजक असे म्हणतात। यानंतर अशा अडचणी होत्या, परंतु अशा अडचणीवर सुद्धा मात करून काही भारतीय त्या ठिकाणी उद्योजक पुढे आले आणि त्यांनी काही उद्योगांची त्या ठिकाणी उभारणी केली। उभारणी केली म्हणजेच उद्योग सुरू केले। त्यामध्ये 1853 साली कावजी नानाभाई दावर, 1853 साली कावजी नानाभाई दावर यांनी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू केली। 1855 मध्ये बंगाल मधील रिसरा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली। त्यानंतर 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर या ठिकाणी टाटा आयर्न अँड स्टील या नावाचा त्या ठिकाणी पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला। जमशेदजी टाटा यांचं हे कार्य भारतातील उद्योजकांना प्रेरणा देणारं ठरलं। त्यानंतर भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्य या उद्योगांनाही भारतामध्ये सुरुवात झाली। अशा प्रकारे बालमित्रांनो, ब्रिटिश शासनाचा परिणाम म्हणजेच ब्रिटिश सत्तेच्या काळामध्ये नव्या भारतीय उद्योगधंद्यांचा विकास या ठिकाणी हळूहळू का होईना, परंतु चांगल्या प्रकारे झालेला आपल्याला दिसून येतो। धन्यवाद।